नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सिकट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे ब्रेकिंग न्यूज आहे ग्रुप डी या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आरोग्य विभाग पदभरती दोन हजार एकवीसमधील ग्रुप सी नंतर ग्रुप डीची जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे याआधी आपण गट क या पदभरतीबाबत जाहिरात पाहिली होती तर या मध्ये आपण गट ड ची जाहिरात पाहणार आहोत यामध्ये जवळपास साडेतीन हजार पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि या पदासाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक जिल्ह्यावरच तुम्हाला मी जागा सांगणार आहे किती जागा रिक्त आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करू शकता तर पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी देणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आरोग्य विभाग भरती संदर्भात प्रत्येक अपडेट पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा कारण की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सगळ्यात आधी आपण अपडेट देत असतो प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक जाहिरातीचं प्रत्येक हॉलटिकीटचं एक्झामचं किंवा नवीन नवीन माहितीचं चला तर पाहत विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीमधील त्यांनी काय काय माहिती दिलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता विषय आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गटडब पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत तर एकवीस मे दोन हजार एकवीसच्या जी आरनुसार ही पदभरती त्यांनी घेतलेली आहे तर यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे की न्यूजपेपरमध्ये जाहिरात किती तारखेला प्रसिद्ध होणार आहे तर त्यांच्या माहितीप्रमाणे सात आठ दोन हजार एकवीस रोजी ही न्यूजपेपरमध्ये दे बातमी देण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने ती ते देण्यात आली होती सर्व न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे आता पाहता आपण प्रत्येक जिल्हावाईज रिक्तच जागा विद्यार्थी मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गटद संवर्गातील सरळ सेवा रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात दोन हजार एकवीस आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती पदाधिकारी यांच्या आस्थेपणेवरील खालील नमूद केलेल्या गट ड संवर्गातील विविध पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावरती लेखी परीक्षा घेण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध दिलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर आता पाहू प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिराती आणि प्रत्येक जिल्ह्याची यारिती झाल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की जी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय कुठं करायचं आहे वेबसाईट कोणती आहे आणि इतर जी माहिती त्यांनी दिलेली आहे तर यामध्ये सर्वात प्रथम जो जिल्हा येतो तो ठाणे तर ठाणेमध्ये तीनशे अठ्ठावीस जागा आहेत त्यानंतर पालघर एकसष्ट जागा आहेत अलिबाग रायगड एक्क्याण्णव जागा आहेत नाशिक एकशे पन्नास जागा आहेत धुळे वीस जागा आहेत अहमदनगर एकोणसाठ जागा आहेत जळगाव बावन्न जागा आहेत नंदुरबार सहासष्ट जागा आहेत पुण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तीनशे शेहेचाळीस जागा आहेत सर्वात हायस्ट पुण्यामध्ये आहे त्यानंतर ठाण्यामध्ये तीनशे अठ्ठावीस आहे त्यानंतर सातारामध्ये सहा जागा आहेत सोलापूरमध्ये शंभर जागा आहेत कोल्हापूरमध्ये त्र्याऐंशी जागा आहेत रत्नागिरीमध्ये ब्याण्णव जागा आहेत सिंधुदुर्गमध्ये शहात्तर जागा आहेत सांगलीमध्ये छत्तीस जागा आहेत जालन्यामध्ये एकावन्न जागा आहेत परभणीमध्ये पंच्याहत्तर जागा आहेत औरंगाबादमध्ये ब्याण्णव जागा आहेत हिंगोलीमध्ये एकसष्ट जागा आहेत लातूरमध्ये पन्नास जागा आहेत उस्मानाबादमध्ये चौपन्न जागा आहेत बीडमध्ये अठ्ठ्याण्णव जागा आहेत नांदेडमध्ये एकशे तीन जागा आहेत त्यानंतर बुलढाणामध्ये एकशे सात जागा आहेत अकोल्यामध्ये चौसष्ट जागा आहेत वाशिममध्ये शेहेचाळीस जागा आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये फक्त पाच जागा आहेत अमरावतीमध्ये एकशे बावन्न जागा आहेत नागपूरमध्ये दोनशे सदुसष्ट जागा आहेत भंडाऱ्यामध्ये एकशे नऊ जागा आहेत गडचिरोलीमध्ये एकशे दहा जागा आहेत वर्ध्यामध्ये पंच्याऐंशी जागा आहेत गोंदियामध्ये त्र्याहत्तर जागा आहेत चंद्रपूरमध्ये एकशे नव्याण्णव जागा आहेत त्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा परिवहनपणे कार्यालय या ठिकाणी नव्वद जागा आहेत तर अशा पद्धतीने एकूण तीन हजार चारशे सहासष्ट जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आता पण आपण इतर माहिती त्यांनी ते जी दिलेली आहे ते माहिती पाहूत प्रस्तुत जाहिरातीमध्ये संदर्भातील जिल्हा हे संकेतस्थळ तपशील दिला आहे अर्ज करण्याची पद्धत आहर्ता आरक्षण वयमर्धा शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादी बाबतीत तपशील विभागाच्या आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन तसेच एन आर एच एम डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट आरोग्य भरती दोन हजार एकवीस डॉट इन या वेबसाईटवरती दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीसपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे तरी सर्व अर्ज करण्याकरता वेबसाईटद्वारे असलेल्या माहितीचे सविस्तरपणे ज्या अवलोकन करावे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक नऊ आठ दोन हजार एकवीसपासून उमेदवारांना दिलेल्या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिल्या जाईल सदर ऑनलाईन अर्ज करण्याची कालमर्यादा ही नऊ आठ दोन हजार एकवीसपासून बावीस आठ दोन हजार एकवीसपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत तर अशा पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर अतिशय चांगली जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते नक्कीच प्रयत्न करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचल्या जातील याची मी पी डी एफ टेलिग्रामवरती टाकलेली आहे टेलिग्रामवरती तुम्ही डाउनलोड करून घ्या टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते आमच्या तुम तुम टेलिग्रामला जॉईन करून घ्या व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शॉर्ट पण पहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र